नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, शंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून जे एप्रिल आणि मे मध्ये परीक्षा होणार आहेत ॲग्रिकल्चरच्या एप्रिल 2022 तर त्या ॲग्रिकल्चर परीक्षेविषयी आपण माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर माहिती पाहण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची आणि पेपरविषयी सर्व लेटेस्ट अपडेट्स मला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर मिळून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की कृषी प्रमाणपत्र पदविका शिक्षणक्रम अंतिम लेखी परीक्षा थेरी एक्झामिनेशन एप्रिल 2022 वेळापत्रक आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यात सर्व माहिती पाहूया की टाईम टेबलचे। तर वार, दिनांक, वेळ, अभ्यासक्रम संख्यांक आणि अभ्यासक्रम लक्षात घ्या। तर दिनांक 5/5/2022 तुमचे हे पेपर चालू होणार आहेत कृषी ॲग्रिकल्चर विद्यार्थ्यांचे, आणि त्यात तुम्हाला इथं वार, दिनांक, वेळ आणि अभ्यासक्रम। तर तुमचा अभ्यासक्रम संख्यांक महत्त्वाचा आहे, लक्षात घ्यायचा आहे, आणि दिनांक आणि वेळ हा तुम्हाला बघायचे आहे, लक्षात घ्या। तर हे तुमचे अभ्यासक्रम AGR 102, 103, 104 आणि जे तुमचे अभ्यासक्रमाचे नाव, जे जसं की असेल बागकामाची मूलतत्वे आणि कार्यपद्धती, असे सर्व तुमचे जे काही तुमचे पुस्तक आहे तुमचा, ते तुमचा पाहायचं आहे अभ्यासक्रम संकेतांक शोधून तुम्हाला त्या तुमच्या पेपरला जायचं आहे। तर इथं तुम्हाला इथं दिलेलं आहे की C1D म्हणजे सर्टिफिकेट इन गार्डनिंग माळी ट्रेनिंग, लक्षात घ्या। शिक्षणक्रम कृषी अधिष्ठान T12 फाउंडेशन इन ॲग्रिकल्चर सायन्सेस, त्याचा पण टाईम टेबल आलेला आहे, तोही पेपर 5 तारखेपासून ते चालू होणार आहेत, लक्षात घ्या। तुमचा पुस्तकाचा संकेतांक क्रमांक लक्षात घ्या पेपर जाण्याच्या आधी। आणि तुम्हाला तिसरा अभ्यासक्रम इथं शिक्षणक्रम दिसत आहे की उद्यान विद्या पदविका T20 डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर, लक्षात घ्या। ह्याही शिक्षणक्रमाचे पेपर जे आहेत ते 5 तारखेपासून चालू होणार आहेत। आणि खाली पाहूया की फळबागा उत्पादन पदविका T15 डिप्लोमा इन फ्रूट प्रोडक्शन, तर ह्याचेही पेपर 5 तारखेपासून होणार आहेत। अभ्यासक्रम संकेतांक, अभ्यासक्रम आणि दिनांक आणि वेळ हा टाईम लिहून घ्यायचा आहे। दुपारी 2:30 ते 5:30 तुमचे हे पेपर होणार आहेत दुपारच्या सत्रात। आणि शिक्षण क्रम खाली पाहूया की कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका T14 डिप्लोमा इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, तर लक्षात घ्या ह्याचे पेपर 9 तारखेपासून चालू होणार आहेत, मेच्या 9/5/2022 चालू होणार आहेत, लक्षात घ्या। आणि शिक्षणक्रम भाजीपाला उत्पादन पदविका T16 डिप्लोमा इन व्हेजिटेबल पण पेपर चालू होणार आहेत। आणि लगेच प्रत्येकाने आपापल्या पेपरचा टाईम टेबल, दिनांक, वेळ, अभ्यासक्रम आणि संकेतांक, तुमचा जो कोड जो आहे तोही पाहायचा आहे। आणि इथं लास्ट आहे की कृषी पत्रकारिता पदविका P18 डिप्लोमा इन ॲग्रो जर्नलिझम, हे पेपर होणार आहेत चालू। आणि फलशेती व प्रांगण उद्यान पदविका T17 डिप्लोमा इन फ्लोरिकल्चर आणि लँडस्केप गार्डनिंग, ह्याचेही पेपर 9 तारखेपासून चालू होणार आहेत। आणि कृषी विज्ञान T19 BSc ॲग्री उद्यान विद्या पदवी T18 BSc हॉर्टी, हे पेपर फक्त एक दिनांक दिलेला आहे, त्यात पर्यावरण शास्त्र, तो दिनांक 13 तारखेला होणार आहे 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत। तर अभ्यासक्रम संकेतांक आहे EVS 201 पर्यावरण शास्त्र। तर अशा प्रकारचे हे मेमध्ये पेपर होणार आहेत, लक्षात घ्या कृषी प्रमाणपत्र पदविका शिक्षणक्रमाचे। तर अजून लक्षात घ्या की तुम्हाला सांगू शकतो की अपडेट नवीन विद्यापीठाकडून आलेली आहे की त्यात कृषी प्रमाणपत्र पदविका व शिक्षणक्रम अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम, त्याचे पण अपडेट आलेले आहे, तेही आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर त्यात तुम्हाला इथं पाहायचं आहे की प्रत्येकानं जर कोणता जर आता समजा ते जवळजवळ आता काही जणांचे प्रॅक्टिकल झाले असतील, काही जणांचे नसतील, पण जर काही विद्यार्थ्यांचे चुकून घरी असल्यामुळे हे राहिले असतील तर त्यांनी त्वरित तुमच्या स्टडी सेंटरला कॉन्टॅक्ट करून हा तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम द्यायचे आहेत। तर जसं की ह्या PDFमध्ये तुम्हाला हे प्रॅक्टिकल एक्झाम तुम्हाला सापडतील,
तुमच्या संकेतांक क्रमांकानुसार तुमचा डेट आणि टाईम जर चुकला जरी असला तर तुम्ही स्टडी सेंटरला जाऊन तुम्ही डबल तुमचा जो काही प्रात्यक्षिक परीक्षा आहे तो तुम्ही देऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो अशी हे अपडेट होती, दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच अपडेट नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर मिळून जातील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।